ब्रेस खाली झोपायचो, कधी थंडी वाजत झोकेत, कधी ओढायला चालत असेल त्यावेळी सिग्नल चालेन खूप मदत. ठाणे शहरातील विविध सिग्नलवर असलेल्या पूर्वाश्रमींच्या भिक्षेकरी मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिग्नल शाळेचा विद्यार्थी किरण काळे हा 10वीच्या परीक्षेत 60% ने उत्तीर्ण झाला आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी किरणच्या बाबांचं निधन झाल्याने किरण 3 हात नाक्याखाली आपल्या आईसोबत निर्वासित आयुष्य जगत होता. सिग्नल शाळेमुळे वयाच्या 8व्या वर्षी त्याला शाळेचं विश्व गवसले. किरणची आई मीना काळे ही निरक्षर असून गोखले रोडवर गजरे विकण्याचा व्यवसाय ते करतात. किरणला पुढील शिक्षण घेऊन आईसाठी घर घ्यायचं आहे. किरणच्या या संघर्षमय प्रवासाचा आढावा ठाणे लाईव्हच्या टीमने घेतला आहे. नमस्ते, किरण चंद्रकांत काळे. मी 6 वर्षांपूर्वी सिग्नल शाळेत येण्याआधी मी रस्त्यावर राहायचो आणि ब्रेक खालेच गोफायचो रात्री, आणि दिवसा सकाळी उचल्यापासून ते संध्याकाळपर्यंत मी सिग्नलवर फुलांचा धंदा करायचो. मोगरा सापे हा जीवनभराचा माझा धंदा होता. धंद्यातून जे काही पैसे मिळायचे ते खाण्यापिण्यामध्ये मला पुरत व त्याच्यावर माझा गुजारा होत होता. पण एक दिवस मला सिग्नलवरच तापम विचारणा भटू जाऊन तर भेटले आणि त्यांनी मला विचारलं तू शाळेत लायसन का, तू शाळा शिकतील ना. तर मी त्यांना त्यावर हो म्हणलो. मग त्यांनी तिथं सिग्नल शाळा ओपन केली आणि मग म्हणजे घर जर नसते तर तेव्हापासून मी शाळा शिकलो नसतो. सरांनी मला सिग्नल शाळेत घेतली, त्यांनी माझं शिक्षण सुरू केलं. गेल्या 5 वर्षापासून इथं कित्येक वेळी खायला खायला शिकवायचा. ABCD पासून ते आई मुळा अक्षरं त्यांनी शिकवली मला. आज 10वीपर्यंत त्यांचे क्लास होते म्हणून ते आज 10वीमध्ये 60% मार्क पाडू शकलो. मी ब्रिज खाली झोपायचो, कधी थंडी वाजत झोकेत, कधी ओढायला चान्स असते त्यावेळी सिग्नल शाळेने सुरुवात असते. उन्हाळ्यात खाण्यापिण्याची व्यवस्था सिग्नल शाळा ठरत असते. पावसाळ्यात छत्री रेनकोट देण्यासाठी सरांनी मदत केली. गेल्या 6 वर्षापासून सिग्नल शाळा माझा खर्च बसबाडी करते. त्यांनी मला आजपर्यंत जे मला यश मिळालं आहे त्याच्या माझी सिग्नल शाळेचा पूर्ण अर्थ आहे. सिग्नल शाळा बघते तर मी आजपर्यंत रस्त्यावरच शाळा बसतो टाकलो. पण बसत असल्यामुळे मी आज जरा मार्गावर आलो आहे आणि सिग्नल शाळेमुळे मी आज 10वी पास होऊ शकलो आहे आणि त्यांच्या त्या कपिलपुळ्यांनी त्याचा खूप मोठा आभारी आहे सिग्नल शाळेमुळे. जर सिग्नल शाळा नसते तर माझं आयुष्य वाल रस्त्यावरच्या मुलासारखं असतं. माझे आई बाबा ते सर्वात आई मला कुणाला मुलं बांधून देते आणि ते बांधून देते आणि मी त्या मुलं घेऊन सिग्नलवर विकायला असते. मी आता त्यांना झालं तर 10वी पास झालो आहे. पुढं ग्रॅज्युएट होऊन मला मोठा पदाधिकारी माणूस व्हायचा आणि सिग्नल शाळेने जसं मला घडवलं आहे तसं सिग्नल शाळेतल्या मुलांसाठी मलाही काहीतरी करायचं आहे. त्यांनाही माझ्यासारखं घडवायचं आहे. रस्त्यावर आज जे मुलं भिक्स वगैरे मागत आहेत, रस्त्यावर धुत नाही, त्यांच्याची परिस्थिती राहू नये, तेही माझ्यासारखे घडले पाहिजेत. यासाठी मी मोठा माणूस आणि त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करेल त्यांना माझ्यासारखं घालून. मी सिग्नल शाळेतच राजरोगर आठवतो. दिवस उगवण्याची आंघोळ वगैरे करायची, जेवण वगैरे द्यायचं आणि आपल्याला बसायचं. मधली वेळ मला तर जेवायचं आणि थोडा वेळ आईला मदत करायची, खेळ वगैरे बांधा आणि परत संध्याकाळी 4 वाजल्यापासून परत अभ्यासाला बसायचं आणि मग इथून रात्री 12 ते 12:30 मी अभ्यास करत असतो रात्री. सर जीवनात कितीतरी कठीण परिस्थिती येतात, कितीतरी अडचण असते, पण ती अडचण आपण बाजूला ठेवून आपलं ध्येय पूर्ण करण्याच्या मार्गावर असावं हेच माझं म्हणणं आहे सगळ्यांच्या.